किमान वेतन कायद्याप्रमाणे थकीत रक्कम आणि वेतन देण्याच्या मागणीसाठी क्रांती ज्योती कामगार संघटनेनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात 5 ते 6 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना बेकायदेशीररित्या कामावरून कमी करण्यात आलं आहे. कामावर असतानाही त्यांना जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ औरंगाबाद यांनी निश्चिती केलेल्या नियमानुसार थकीत वेतन देण्यात आलेलं नाहीये. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावं आणि थकीत देणी द्यावीत या मागणीसाठी आज क्रांती ज्योती कामगार संघटनेनं उपोषण सुरू केलं. या उपोषणात समाधान सपकाळ, संजय लहाने, हरिश्चंद्र हिवाळे, गजानन जाधव आदींचा समावेश आहे.